जास्त पिल्ल देणारी जास्त दूध देणारी आणि लवकर वाढ होणारी अशी ही ब्रीड आहे नमस्कार मित्रांनो तर आपण आता मेंढ्यांची इथं आलेलो आहे त्याच्यातला आपण हा जो नर आहे आपण त्याचे गुणधर्म सांगतोय जशी शेळ्यांमध्ये बोर जाते तशी मेंढ्यांमध्ये ही डॉर्पर जातीचे ही जाते ह्याचा कलर जर बघता तर हे व्हाईट ब्लॅक मुंडी ह्याची आणि इथनं मागं जे आहे हा व्हाईट कलरमध्ये आहे पण हे हेडमध्ये असे असतात व्हाईट हेडमध्ये पण येतात म्हणजे पूर्णच्या पूर्ण व्हाईट कलरचा त्याला व्हाईट हेड म्हणतात तेही आपल्याकडे आहेत काही नर मा नर माद्या दोन्ही आहेत आता तुम्ही ह्याचे बघता नंतर ह्याचे पुन्हा ह्याचं बॉडी टू ग्राउंड रेशो आहे वरचं ह्याला टॉपलाईन म्हणतात ही टॉपलाईन सरळ असली पाहिजे जेणेकरून बाक बीक नसला पाहिजे जेणे बाक असला म्हणजे त्यांच्या मू वगैरे वगैरे त्यांना प्रॉब्लेम येतो म्हणून हे सरळ असलं पाहिलं त्यानंतर बॉडी टू ग्राउंड रेशो जे आहे हे साठ टक्के चाळीस टक्के असं असलं पाहिजे जे तुमचं मस मसल आहेत लेग मसल्स ते बी व्यवस्थित असले पाहिजे हे हे लेग मसल्स आहेत हे मागचे आणि हे बोन साईज बोन साईज हे, हे व्यवस्थित असलं पाहिजे त्यानंतर हेडमार्किंग जर तुम्ही ह्याचं समोरचं जर हे बघितलं समोर जे आहे हे, हे प्रॉपर असं मोठं डोका असलं पाहिजे त्यानंतरनं ह्यांच्या जितकं मोठं डोकं असतं तितकं ह्यांना हे असे सुरकुट्या पडत जातात किंवा जसं जसं वय होतं तसं तसं ह्यांच्या तोंडावरती निग्रो निग्रोटाईप सुरकुट्या पडत जातात त्यानंतर दोन्ही छा पायांमध्ये व्यवस्थित गॅप असला पाहिजे जेणेकरून ह्यांचे इंटरनल ऑर्गन जे आहे लिवर झालं हार्ट झालं वगैरे हे जास्त मोठं राहतं त्यानंतरनं आपण बघतो की टेस्टिकल्स हे टेस्टिकल्स जे आहेत हे जवळजवळ बैलाच्या आकारापेक्षाही मोठे आहेत आता त्याच्यामुळं काय होतं शुक्रनूंचं प्रमाण जास्त राहतं आणि गोल आहेत हे म्हणजे बिलकुल ह्याच्यामध्ये काही गॅप वगैरे नसतो दोन्ही सेपरेट नसतात आणि दोन्ही व्यवस्थित सेम साईजच्या असतं आपण गुणधर्म आहेत ह्या ह्यांच्यामध्ये आणि मेन गोष्ट हे मागचा जो भाग आहे तर मागं आपण शेपटी त्यासाठीच कट केलेली असते जेणेकरून हे जे आपण मागचा भाग बघितला पाहिलं तर तो हो। मीट कॅरिंग कॅपॅसिटी मोठे मसल्स असतात त्यांचे मागं जे त्यांना मस्क्युलर असं बनवतात पण बघितलं की इथं मायाकडं जवळजवळ एकच नर आहे हा आणि ह्या बाकीच्या माद्या आहेत आपल्याकडं तर ह्या बाकीच्या माद्यांमध्ये सुद्धा म कसं आहे की ही जी ब्रीड आहे ही साऊथ आफ्रिकेमधनं इम्पोर्ट केलेली आहे ही फक्त भारतातच नाही तर अख्ख्या जगामध्ये मीठ मी मटणासाठी वगैरे प्रसिद्ध आहे जे आता तुम्ही जर इथं बघता तर ह्या सगळ्या ज्या मागच्या मेंढ्या तुम्हाला दिसतात में है ते ह्यांचे जसं नाराचे मी गुणधर्म सांगितले सेम तशाच टाईपचे मेंढ्या असतात पण ह्यांचे मेन गुणधर्म काय की ह्यांचं जे जठर आहे म्हणजे ज्याला आपण वजडी म्हणतो जे आपण खूप चावणी आपण आम्हाला नल्ली किंवा वज नल्ली वजडी असं पण त्याचा रसा वगैरे बनवतो तर त्याचा हे जे आहे ते नॉर्मल मेंढ्यांपेक्षा दीडपट मोठा असल्यामुळं काय होतं की ह्यांचा जो एफ सी आर आहे फूड कन्व्हर्शन रेशो हा जवळजवळ पट असा जास्त आहे म्हणजे एक किलो जर चारा खाल्ला ना तर नॉर्मल मेंढी एक किलो चारा किंवा दाणे खाल्ले तर नॉर्मल मेंढी ही पन्नास ग्रॅम साठ ग्रॅम असं इतकं वजन वाढ दाखवते तेच तुम्ही जर हे डॉर्पर मेंढ्यांमध्ये आपण बघितलं ना तर ह्यांच्यामध्ये तुम्हाला दीडशे ग्रॅमपर्यंत इतकं वजन वाढ भेटतं तसंच तुमच्या बोरमध्ये पण आहे ह्यांचं बोरचंसुद्धा रुमेनल जे आहे ना हे दीडपट मोठा असल्यामुळे एफ सी आर आपल्याला तीनपट असा मिळतो तर तो मेन आपल्याला फायदा आहे बंदिस्त आहे ह्याच्यामध्ये की आपल्याला कमी चाऱ्यामध्ये कमी वेळेमध्ये आपल्याला जास्त उत्पन्न भेटतं म्हणजे आता समजा आपला आपण काय बघतो की स्थानिक जातींचे तीन महिन्याची पिल्लं हे दहा बारा किलोचे असे होतात तेच जर तुम्ही ह्यांचे बघता तर ह्यांचे पंचवीस सव्वीस तीस किलोपर्यंत मी आम्ही बघितलेले आहेत तीन महिन्याची पिल्लं होणारे तर त्याच्यामुळं काय होतं आपला वेळ वाचतो आणि जे पिल्लू बाजारात तीन चार हजार रुपयाला जाणार आहे त्याच्याऐवजी आपल्याला तेच पिल्लू पाच सहा हजार रुपये सात हजार रुपयाला असं जातं आता त्यानंतर नच्यामध्ये आपल्याला ऐंशी टक्क्यापर्यंत ट्विन्स भेटतात तेच आपल्या स्थानिक दक्कनीमध्ये किंवा माडग्यांमध्ये किंवा स्थानिक जितक्या मेंढ्या आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला वीस ते तीस टक्के ट्विनिंग पर्सेंटेज आहे त्याच्याऐवजी ह्यांच्यामध्ये आपल्याला सत्तर ते ऐंशी टक्के ट्विन्स भेटतात आणि दुसरी गोष्ट आणखी एक काय महत्त्वाची की ह्या मेंढ्या ज्या आहेत ह्या एका टायमाला म्हणजे एका दिवसामध्ये दीड ते दोन लिटरपर्यंत दूध देतात तर एवढी जास्त दूध देणारी ही एक एकमेव मेंढी आहे जी सगळ्यात जास्त दूध देते त्यामुळं ह्यांच्या जे ट्विन्स होतात किंवा ट्रिपलेट्स होतात तर त्यांना ते जोपासण्यासाठी खूप पोषक राहतं ते दूध आणि दोन्ही पिल्लांचं व्यवस्थित वाढ होती आणि जास्त दूध असल्यामुळं पिल्लं कमजोर राहत नाही लवकर वाढ लवकर विक्रीला येतात आता ह्याच्यामध्ये असं आहे की बा जसं आता हे पिल्लं कमी आहेत पण आपण क्रॉस ब्रीड करून म्हणजे जस तुम्ही फक्त याचे नर नेले आणि तुम्ही स्थानिक जातींना क्रॉस करून जरी विकले तर आपल्याला त्याच्यामध्येही जे पिल्लू दोन महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये दहा ते पंधरा किलोचं असं होतं ते तेच ते वीस बावीस किलोचं होतं त्यामुळं आणि प्युअरमध्ये पंचवीस किलोपर्यंत जातं तर त्याच्यामुळं आपल्याला ती जी वजन वाढ भेटते आहे कमी वेळामध्ये आणि तेवढ्याच चाऱ्यामध्ये तर ती वजन वाढ जास्त भेटल्यामुळं आपल्या आर्थिक उत्पन्नामध्ये आपल्याला प्रगती होती तो मेजर फॅक्ट आहे आणि जास्त पिल्लं भेटणे म्हणजे ट्विन्सचं पर्सेंटेज जास्त असणे त्यामुळं बी आपलं डायरेक्ट एक पिल्लो व्हायचं आहे त्याच्याऐवजी दोन पिल्लं होतात तर आपल्या उत्पन्नामध्ये वाढ होते या चांगला असल्यामुळं आपल्या इथं पिल्लांच्या पुल्लांनाही ते पोषक राहतं तर त्यामुळं असं हे बहुगुण संपन्न अशी ही मेंढी आहे जी सर्व चांगली आहे म्हणजे ब बरेच ह्याचे फायदे आहेत दुसरी गोष्ट काय आहे की आपल्या इकडं उष्ण वातावरण असतं म्हणजे आता आपण तरी आमचा जो हा भाग आहे इथं तर उन्हाळ्यामध्ये चव्वेचाळीस पंचेचाळीस डिग्री सेल्सिअसपर्यंत टेम्परेचर जातं तर हे जिकडनं आले तिथं साऊथ आफ्रिकेमध्ये तर स अठ्ठेचाळीस एकोणपन्नासपर्यंतही टेम्परेचर जातं तर ह्यांचं काय आहे की ऑटोशिल्ड म्हणजे ह्यांना जशी जशी गरमी होती तसं तसं ह्यांच्यावरचे जे केस आहेत यांना ऊल नसती म्हणजे जे लोकर बोलतो ना आपण तशी ह्यांना लोकर नसती ह्यांना लोकर आणि केसनचा असा एक वेगळाच असा एक लेअर असतो जो की जसं जसं गरमी यांना वाढत गेली की ह्यांची आपापच ह्यांची केस निघतात आता मी तुम्हाला थोडक्यात एक दाखवून देऊ शकतो बरेचसे तुम्ही बघता की काही यांचे केस गेलेले आहेत काहींचे आहेत काहींचे थोडे गेलेले आहेत वरचे राहिलेले आहेत आता ही समोरची ही मेंढी बघितली तर पोटासा पोटाच्या साईडनी त्यांचं ते थे, केस जायला चालू होतात आणि वरती जसं जसं पाठीकच्या साईडनी कमी कमी होत जातं म्हणजे ते जटा टाईप होतात आणि ते गळून पडतात तर असं ह्या मेंढ्या ज्या आहेत वातावरणासाठी खूप पोषक आहेत आणि यांनाही टेम्परेचर जास्त झालं तरी नाव तसा इतका त्रास होत नाही यांचं उत्पन्न किंवा चा पचनक्रिया ह्याच्यामध्ये काही इतका किंवा पिल्लांच्या संख्येमध्ये गाभण राहण्याच्या ह्याच्यामध्ये गरमीचा काही इतका त्यांना त्रास होत नाही त्यामुळं आपल्याला आपल्या इकडचं वातावरणात किंवा जास्त गरमीच्या जे जा आहेत जसं आपल्या विदर्भात झालं किंवा जिकडं समुद्रकिनारी वगैरे जिथं जास्त गर्मी होती तिकडेही ह्यूमिड जास्त ह्यूमिड असलेल्या ह्याच्यामध्ये सुद्धा हे खूप चांगला प्रतिसाद देतात आणि त्याच्यामुळं लवकर ॲडॅप्ट होऊन जास्त पिल्लं देणारी जास्त दूध देणारी आणि लवकर वाढ होणारी अशी ही ब्रीड आहे आता आमच्याकडं जवळजवळ इम्पोर्टचे आहेत ना इथं कमीत कमी आमच्याकडे साठ ते सत्तर प्राणी आहेत जे आम्ही डायरेक्ट साऊथ आफ्रिकेमधनं इम्पोर्ट केलेले आहेत आणि बाकीचेही बरेचसे क्रॉस ब्रीडचे असे प्राणी आहेत जे आम्ही स्थानिक जातींना क्रॉस करण्यासाठी आपण ते कमी पैशामध्ये शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देतो हे सर्व नारी सुवर्ण क्रॉस डॉर्परचे मेंढ्या आहेत आणि ह्यांना दोन तीन पिल्लं झालेले आहेत म्हणजे काही काहींना तीन पण पिल्लं आहेत तर आता आपण मागाशी बघितलं होतं की कसं मेंढ्यांच्या पिल्लांना सवय लावायची दूध पाजायची आणि त्यानंतर आपण हे असं एक मशीन बनवलं आहे की जिथं आपण ह्या दुधाच्या बाटल्या अडकू शकतो तीन चार पिल्लं एका टायमाला पिऊ शकतात तीन ते चार पिल्लं मग ह्यांनी हे पिलं की ह्या बॉटल पुन्हा रिप्लेस करायच्या आणि दुसऱ्या बॉटल टाकायच्या आणि मग उरलेल्या पिल्लांना पाजायचं असं आपण त्यांना एकदा सवय लावली की असं अशा प्रकारे आता आम्ही बॉटल हो होल्डर बनवलेला आहे तो तो बॉटल होल्डरनी पिल्लं पिऊ शकतात तर ह्याच्या व्यतिरिक्त कोणाला काही प्रश्न असतील तर नक्की मला तुम्ही संपर्क करा